म्हणून सुप्रिया ताईंना अगर ह्याबद्दलची संपूर्ण माहिती हवी असेल, ह्या त्यांच्या ज्ञानात भर टाकायचं असेल, तर मी त्यांनी तारीख आणि वेळ ठरवावी. आणि मला विश्वास आहे, हे ऐकल्यानंतर सुप्रिया ताई ही आमच्या बरोबर या लव जिहादच्या ह्या आव्हानाला पेलण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करते. सुप्रिया ताईंनी जे काय आव्हान दिलेलं आहे की लव जिहाद ह्या विषयावर त्या बोलायला चर्चा करायला तयार आहे. सर्वप्रथम तर ह्याही आव्हान स्वीकारायला मी तयार आहे. लव जिहाद हे नेमकं कशाला म्हणतात आणि लव जिहादच्या नावाने हिंदू मुलींना कुठल्या पद्धतीने फसवलं जातं, त्यांचं आयुष्य खराब केलं जातं, याची असंख्य उदाहरणं त्या मुलींना तिथे त्यांना भेटवण्यासकट मी द्यायला स्वतः तयार आहे. कोणी कोणाबरोबर लग्न करणं ह्याच्यावर कोणालाही आक्षेप नाही, पण लग्नाच्या नावाने, प्रेमाच्या नावाने, लग्नाच्या अगोदर तो मुलगा अमर असतो, लग्नाच्या नंतर तो आमिर होऊन जातो, ह्याला प्रेम प्रकरण म्हणत नाही. लग्नाच्या नंतर तुम्ही त्या आमच्या हिंदू भगिनीला तिला नाव बदलायला सांगता, तिला इस्लाम आणि कुराण वाचायला सांगता, तिला सगळ्या आपल्या हिंदू सणसुदी तुम्ही साजरा करू शकत नाही अशी जोर जबरदस्ती करतात, आणि जेव्हा ती धर्मांतर करत नाही तेव्हा तिला मारून टाकण्यापर्यंतची असंख्य उदाहरणं आमच्या महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणून सुप्रिया ताईंना अगर ह्याबद्दलची संपूर्ण माहिती हवी असेल, ह्या त्यांच्या ज्ञानात भर टाकायचं असेल, तर मी त्यांनी तारीख आणि वेळ ठरवावी. लव जिहाद नेमकं कसं होतं आणि ह्यामुळे हिंदू मुलींचा आयुष्य कसं बर्बाद होत आहे, याची सगळी पुरावे सकट माहिती मी त्यांना द्यायला तयार आहे. आणि मला विश्वास आहे, हे ऐकल्यानंतर सुप्रिया ताई ही आमच्या बरोबर या लव जिहादच्या ह्या आव्हानाला पेलण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करते.